ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी. रिशान सिद्दीकी आज पुन्हा पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले आहे. रिशान सिद्दीकींसोबत कुटुंबातील काही सदस्य देखील पोलीस आयुक्तालयात पोहोचले. सलग दुसऱ्या दिवशी रिशान सिद्दीकी पोलीस आयुक्तालयात पोहोचलेले आहे आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून. कृष्णा, प्रणीता, आपण पाहतो की जिशान सिद्दीकी सध्या पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत. काल आपण पाहिलं की जवळपास 1.5 ते 2 तास ते पोलीस आयुक्तालयामध्ये होते आणि सहपोलीस आयुक्त गुणे शाखा यांच्याशी त्यांनी रितसर चर्चा केलेली होती आणि आतापर्यंतच्या तपासाची माहिती सुद्धा जाणून घेतलेली होती. शिवाय आपल्याला त्यांना काही गोष्टी सांगायच्या होत्या, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांना काही महत्त्वाची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली होती, ज्या आधारे येत्या काळात तपास होण्याची शक्यता आहे. मात्र आता आपण पाहतो की जिशान सिद्दीकी हे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलीस आयुक्तांची भेट ते घेत आहेत. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करत आहेत. आपण पाहतो की त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवाय त्यांच्या सोबत असणारे जे पोलीस कर्मचारी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या सलग वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर जे वेगवेगळे अँगल समोर येत आहेत त्या अनुषंगाने मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र तपासामधली सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न जिशान सिद्दीकी यांनी केला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर जवळपास 2 ते 3 दिवस जिशान सिद्दीकी आणि त्याच संदर्भात जिशान सिद्दीकी यांची या ठिकाणी पोलीस आयुक्तालयात ही भेट. कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.